कोरोनाने मुंबईत पेट घेतला असून शेजारील रायगड व पालघर या ग्रामीण भागात शासन व प्रशासन सक्षम नसल्याने नागरिक भयभीत असल्याचे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी आज अलिबाग येथे व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील कोरोना उपचारातील ऑक्सिजन विभागच अस्तित्वात नसल्याबद्दल व कोरोना आणि वादळाच्या शासकीय मदत वाटपात राजकारण होत असल्याबाबत जिल्हाधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यासह पेणचे आमदार रवी पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी व रायगड भाजपचे पदाधिकारी अलिबाग येथे आले होते. मुंबईला कोरोनाने खाल्ल्यानंतर जो मुंबईच्या आकपार NMR 2 जो आहे विभाग आहे तिथे कोरोनाने पेट घेतला आहे. आम्हाला भीती आहे की त्यानंतर जे जवळचे जिल्हे ग्रामीण विभाग आहे त्यातनं एक रायगड जिल्हा अलिबाग आणि बाकी क्षेत्र आहेत पालघर आहे तिथे कोरोना एवढ्याच गतीने फैलला आणि त्यासाठी उरल महाराष्ट्र तयार आहे का एक भीती आहे की रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने ज्या हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये डेव्हलप आहेत तिथेच व्यवस्था करण्याचं शासनानं ठरवलं आहे पण ग्रामीण जो रायगड विभाग आहे तिथे कोणतीही व्यवस्था नाही. व्यवस्थित ऑक्सिजन सहित जे वॉर्ड बनवले पाहिजे ते नाही आहेत. ICU व्हेंटिलेटरची व्यवस्था तिथून त्या बाजूला बाहेर ते सुविधा इथे सुद्धा माणगाव पासून पेण आणि ते ताबडतोब त्यांनी व्यवस्था घालवली पाहिजे. त्याचबरोबर जो वृत्तांत आहे त्याच्या संबंधी पण परत रिकन्सिलेशन करण्याची गरज आहे. इथे पण मुंबई सारखाच घोटाळा आहे. राज्य पातळीवरील नेतृत्व हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकत नसल्याचा उल्लेख करीत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर पनवेलचे आमदार ठाकूर यांनी कोरोना व चक्रीवादळातील मदत कार्यात रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे सर्वसमावेशक न राहता राजकारण करतात असे सांगून त्यांनी याबाबत इशारा दिला आहे. आज मात्र स्थिती अशी आहे की बीड मतदारसंघामध्ये वादळाच्या पोटी झालेलं नुकसान असू द्या किंवा कोविडच्या विषयामध्ये करायचं धान्य वाटप असं साधारणतः असू द्या या सगळ्या बाबतीमध्ये ज्या ज्या वेळेला कधी त्या मतदारसंघामध्ये कुठल्या पद्धतीचं शासकीय मदतीचं वाटप झालं त्या त्या वेळेला त्यांना बाजूला ठेवून पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन वाटप केलेलं आहे. आणि या शासकीय मदतीचं तिथं वाटप केलं जात असताना तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून त्यांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी वारंवार बोलून दाखवून देखील त्यांनी या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीनं दखल घेतलेली नाही. आणि त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय रविशंकर पाटील साहेबांच्या सोबत सन्माननीय आमदार महेश बालदीजी असतील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. आणि त्याचबरोबरीनं आज ज्या पद्धतीनं हे सातत्यानं सुरू आहे याच्यावरती कुठंतरी चेक बसला पाहिजे ही आमची भूमिका आहे. या दृष्टिकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे सामाजिक अंतर ठेवलं पाहिजे बैठका घेण्याच्या बाबतीमध्ये ज्या काही निर्देश आहेत त्याचं पालन झालं पाहिजे सगळं मान्य आहे पण मग राजकारण होऊ नये तर राजकारण होऊ नये मग त्या बाबतीमध्ये सर्वसमावेशक अशी भूमिका असण्याची आवश्यकता आहे. हे घडत नाही आणि हे जर पुन्हा पुन्हा घडत राहिलं तर मात्र आम्हाला त्या दृष्टिकोनातून पुन्हा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. पण पाहिलं जळगाव असतो उल्हासनगर भिवंडी मुंबईचं जोगेश्वरी ट्रोमा सेंटर KEM तिथे ऑक्सिजन यंत्रणात बिघाड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. रायगडच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि तिथली जी ऑक्सिजनची व्यवस्था आहे ती पण जुनी पुराणी व्यवस्था आहे. मला भीती आहे की हे पण त्याची स्थिती निर्माण होणार आणि अनेक लोक म्हणून ऑक्सिजनची सिस्टम ताबडतोब ऑक्सिजन टँक लावण्याची व्यवस्था करायला हवी. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मदत वाटपातील राजकारणावर यापूर्वीही शिवसेनेचे नेते अनिल नवगणे यांनी आक्षेप घेतला होता.